71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साह. दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांची उपस्थिती. आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्यांनी, विशेषतः युवकांनी, अहिंसेची कास सोडू नये. 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आवाहन. संविधानातील आदर्श आणि मूल्यांप्रती आपली बांधिलकी दृढ करून बलशाली महाराष्ट्र निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याचं राज्यपालांचं आवाहन. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा. 7 जणांना पद्मविभूषण, 16 जणांना पद्मभूषण, तर 118 जणांना पद्मश्री पुरस्कार. मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता साधणार देशवासियांशी संवाद. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान दुसरा T20 क्रिकेट सामना आज रंगणार ऑकलंडमध्ये. नमस्कार. 8:45 बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं. देश आज आपला 71वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या निमित्तानं राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची आणि शानदार संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्वीकारतील. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 16 राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि 6 केंद्रीय मंत्रालयं सहभागी होणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राज्याचा मुख्य सोहळा आज मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं होणार आहे. आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्यांनी, विशेषतः युवकांनी, अहिंसेची कास सोडू नये असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. देशाच्या 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल देशाला उद्देशून संदेश देताना त्यांनी गांधीजींची अहिंसेची शिकवण आणि संविधानाची माहिती विशद केली. कोणताही विचार योग्य की अयोग्य हे निश्चित करण्यासाठी गांधीजींची मानव कल्याणाची कसोटी आपल्या लोकशाहीलाही लागू आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्याला आपली लोकशाही कायम टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक तरतुदींचा अत्यंत निष्ठापूर्वक आधार घेतला पाहिजे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यासाठी सदैव मार्गदर्शक आहेत असं ते म्हणाले. अधिकार प्रदान किए, लेकिन संविधान के अंतर्गत ही हम सबने यह जिम्मेदारी भी ली है कि हम न्याय, स्वतंत्रता और समानता तथा भाईचारे के मूलभूत लोकतांत्रिक आदर्शों के प्रति सदैव प्रतिबद्ध रहें. राष्ट्र के निरंतर विकास तथा परस्पर भाईचारे के लिए यही सबसे उत्तम मार्ग है. राष्ट्रपिता महात्मा गांधी के जीवन मूल्यों को अपनाने से इन संवैधानिक आदर्शों का अनुपालन हम सबके लिए और भी सरल हो जाता है. हे दशक नवभारत निर्मिती आणि नव्या पिढीच्या उद्याचं दशक ठरणार असून या शतकात जन्माला आलेल्या युवकांचं त्यात मोठं योगदान असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वात आधी देश ही भावना देशातल्या युवकांमध्ये असून त्यांच्यात नवभारताची झलक पाहायला मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संविधानानं घालून दिलेले आदर्श आणि मूल्य यांच्याप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करून बलशाली, प्रगतिशील आणि सर्वसमावेशक अशा महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याचं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. ते आज मुंबईत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाला संबोधित करत होते. भाषणाच्या प्रारंभी मराठी भाषेचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी पूर्ण भाषण मराठीत केलं. थोर समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गांचं अनुसरण करत वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं राज्यपाल म्हणाले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती देऊन वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी नवी योजना जाहीर करण्याचा सरकारचा विचार असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात उद्योगांसमोरच्या अडचणींचं जलद निवारण, वनपर्यटन, बचत गटांचं सक्षमीकरण, तंत्रज्ञानाच्या मदतीनं पारदर्शक प्रशासन अशा विविध मुद्द्यांना प्राधान्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. 7 जणांना पद्मविभूषण, 16 जणांना पद्मभूषण तर 118 जणांना पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर झाला आहे. मुष्टीयोद्धा एम सी मेरीकोमला पद्मविभूषण तर बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला पद्मभूषण जाहीर झाला आहे. राज्यातले उद्योगपती आनंद महिंद्रा पद्मभूषणचे मानकरी ठरले आहेत. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपरे, गायक सुरेश वाडकर, क्रिकेटपटू झहीर खान, डॉ रमण गंगाखेडकर, चित्रपट निर्माता करण जोहर, चित्रपट निर्माती एकता कपूर, अभिनेत्री कंगना रानौत, गायक अदनान सामी, सय्यद मेहबूब शाह कादरी, डॉ सँड्रा डिसुजा, सरिता जोशी यांचा महाराष्ट्रातल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता संवाद साधतात. मात्र आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे पंतप्रधान संध्याकाळी 6 वाजता आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधतील. त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद संध्याकाळी 6:30 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होईल. हा या कार्यक्रमाचा 61वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी प्रसारित होईल. या व्यतिरिक्त आकाशवाणीच्या संकेतस्थळावरून तसंच दूरदर्शनच्या युट्यूब वाहिनीवरून लाईव्ह स्क्रीनिंगच्या माध्यमातून थेट प्रसारित होईल. दूरदर्शनच्या राष्ट्रीय डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया, डीडी उर्दू आणि डीडी किसान वाहिनीवरून सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित होईल. न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपद्वारेही हा कार्यक्रम थेट ऐकता येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी भारताच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी काल एक उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून ही बैठक घेण्यात आली. यामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भातल्या नव्या घडामोडी, फैलाव रोखण्यासाठीची सज्जता आणि प्रतिसादाच्या उपाययोजना याबद्दल प्रधान सचिवांना माहिती दिली. त्याआधी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोरोना संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सगळी खबरदारी घेण्यात येत असल्याचं हर्षवर्धन यांनी माध्यमांना सांगितलं. 7 केंद्रीय पथकांद्वारे विविध राज्यांचं तसंच 7 विमानतळांना भेटी देऊन या विषाणूविरोधातल्या सज्जतेचा आढावा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा T20 क्रिकेट सामना ईडन पार्कवर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 12:30 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. हवामान. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. येत्या 27 जानेवारीला विदर्भात त्याचप्रमाणे 28 जानेवारीला कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साह. दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांची उपस्थिती. आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्यांनी, विशेषतः युवकांनी, अहिंसेची कास सोडू नये. 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आवाहन. संविधानातील आदर्श आणि मूल्यांप्रती आपली बांधिलकी दृढ करून बलशाली महाराष्ट्र निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याचं राज्यपालांचं आवाहन. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा. 7 जणांना पद्मविभूषण, 16 जणांना पद्मभूषण तर 118 जणांना पद्मश्री पुरस्कार. मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता साधणार देशवासियांशी संवाद. आणि भारत न्यूझीलंड दरम्यान दुसरा T20 क्रिकेट सामना आज रंगणार ऑकलंडमध्ये. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.